सक्त वसुली संचालनालय ईडी यांनी पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील घोटाळा भ्रष्टाचार प्रकरणी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांच्या विरोधात गुरुवार दिनांक 12 रोजी दुपारी आरोपपत्र दाखल केले आहे. सध्या पाटील हे तळोजा जेलमध्ये आहेत. कर्नाळा नागरिक सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी विवेक पाटील यांच्यासह बँकेचे तत्कालीन तसेच विद्यमान संचालकांसह मुख्याधिकारी यांच्यासह 76 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यापूर्वीच या गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांविरोधात पनवेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी राज्याकडून पुढील कारवाईच होत नव्हती. दरम्यान ईडीने या गुन्ह्यातील कागदपत्रांच्या आधारे कारवाई सुरू केली. संशयित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने तपास सुरू केला होता. त्या अंतर्गत संबंधित आरोपींनी 512.54 कोटी रुपये बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने कर्ज दिल्याचे आणि त्यांच्याकडून परतफेडही न झाल्याचे चौकशी समोर आले. कर्नाळा बँकेतील संशयास्पद अशा 67 खात्यांतील करोडो रुपये रोख रकमेच्या स्वरूपात वेळोवेळी काढण्यात आले. काढण्यात आलेल्या या रकमा विवेक पाटील यांच्याच अधिपत्याखालील कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी या संस्थांच्या 12 वेगवेगळ्या खात्यांमध्ये भरण्यात आल्याचे ईडीला चौकशीत आढळले होते. त्यामुळे विवेक पाटील यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला.